समोर आलेले आपण आजपर्यंत मोबाईल मध्ये बघितलं असेल, परंतु महाराष्ट्रामध्ये नावाजले असे कलाकार नितेश गुदे आणि त्यांची टीम या ठिकाणी उपस्थित झालेला आहे। तर या मनोरंजनाचा आपण भरपूर आनंद घ्यायचा आहे। पुन्हा एकदा आवाहन करतो की जोरदार ताळ्यांनी स्वागत त्यांचे करा। धर्मा गैंग अभियान ग्रुप लाइव कॉमेडी अपन बगित जोरदार बाबा बगित ना जोरदार बाबा ये आने कले मध्यम सर्वानी टाड़े वजवा कार्यक्रम चालू करना नहीं। हॅलो, मी नितेश गुंडे। आज 9 ऑगस्ट जागतिक आदिवासी दिन म्हणजे आपल्या आदिवासी बांधवांचा सण। तर इथे जमलेल्या सर्वांचे मी आभार मानतो आणि आयोजकांचा खूप खूप आभार मानतो ज्यांनी आम्हाला आमंत्रित करून इथे 2 शब्द बोलण्याची संधी दिली। मी बिरसा मुंडा, राघोजी भंगरे, कंट्या भील, उमाजी नाईक, राणी झलकारीबाई यांसारख्या अनेक सूरवीरांनी आपल्या देशासाठी बलिदान दिले। त्या बलिदानांना वंदन करून आजचा दिवस आपण जोरात साजरा करायचा आहे। तर मी आणि माझा ग्रुप एक छोटंसं नाटक सादर करणार आहोत तुमच्यासोबत तुमच्या समोर। तर ते तुम्हाला बघायला आवडेल, ठीक आहे मग। भरत काय रे धर्माचे रोळावे माणूस के रवा नकी रे। आज आदिवासी दिवस तरी पण आपल्याला सुट्टी नाही गई। अरे मला तर ओडी आलसी दिली आहे ना, रोज काम काम काम, एकटीच नाही आराम। ओडा सेठचा आपले काम करून देऊन सेठ आपल्याला सोन्याचा कडा नाही दिला भूसलो ना। आज तरी सुट्टी करावा म्हणून ए मुकादम चल इकडे ये। आज तरी तारपानाचो तो आम तो तुम्हें हाथ घर मैं तुम्हें वाड़ी कसा
सांगत आहे की आता तू तुला एकलाच वाढत होता, आता होते होते मजूर तिने वाढवित असतो. हे तू दादा म्हणत ना, तू तुम्हाला आजची दिसतो ओगत रे. अरे आपले आपलेच भांडून तर कसा बोल. आता तू आदिवासी, मी आदिवासी, आपले सगळे आदिवासी, आपले आदिवासी आदिवासीच भांडून तर बाकीचे लोकांना तर अजून जोर येईल माहित ना. आपले चांगलं राहून दोन सगळा चांगला चालला. आता पहिल्यापासून आपल्यावर कोणाच अन्याय होता हा, आपल्या आदिवासी बांधवावर कोणाच अत्याचार होता हा. एक आपलीच एकता नाही, आपली संघटना नाही, आपले एकत्र येऊन तर कोणाची हिंमत तरी होईल काय. आता मणिपूरचा प्रकरण झाला. अजून एखाद उठतो तर आपले संस्कृतीची खिली उडवितो, दुसरा उठतो तर आपले जातीची अवहेलना करीतो. एक इतपत सहन करायचं आपल्याही. आता आपले संघटित होऊन या अन्यायाविरुद्ध आवाज उठवून तरीच न्याय भेटल ना, तर आपल्याला कोणा तरी न्याय भेटावा. आपल्याला आपल्यावर अत्याचार नाही झालं पाहिजे, त्यासाठी आपल्या सगळ्यांनी संघटित होऊन एकत्र राहावा, तरी आपल्याला न्याय भेटल. नाही ते लोक असतील आपल्यावर अन्याय करतील, आदिवासीवर. समजलं? त्याची कथा राग हवा तो विसरून जा, चांगलं राहा, सगळं जण आख्याला सोबत घेत जा, चांगलं जगा. जय आदिवासी, जय कुमार. थँक यू, धन्यवाद सर्वांना. जागतिक आदिवासी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. थँक्यू सर्वांनी. जोरदार ताड्याने स्वागत करायचं आहे.